मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर आणि स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये तुमचं स्वागत आहे. आपला चॅप्टर नंबर फोर्थ सुरू झालेला आहे आजपासून. चॅप्टरचं नाव आहे चॅप्टर नंबर फोर्थ. शेअर फोर्स अँड बेंडिंग मुवमेंट. शेअर फोर्स बेंडिंग मुवमेंट. शेअर फोर्स अँड बेंडिंग मुवमेंट मेकॅनिकल मध्ये शेअर हा चॅप्टर शेअर फोर्स अँड बेंडिंग मुवमेंट ओळखला जातो. आणि त्याच्यानंतर सिव्हिल मध्ये पण शेअर फोर्स अँड बेंडिंग मुवमेंट असं म्हणतात या चॅप्टरला. दुसरं नाव काही दिलेलं नाही. हा चॅप्टर अत्यंत महत्वाचा आहे. या चॅप्टरला शिकायला कमीत कमी आपल्याला 1 महिना लागेल. या चॅप्टरचं वेटेज आहे 28 मार्क्स म्हणजे तुमची पासिंग. एक चॅप्टर करा आणि पास होऊन जा. एका चॅप्टरवर पूर्ण खेळ. या चॅप्टरवर 6-6 मार्क्सचे प्रॉब्लेम विचारतील. किती किती मार्क्सचे? 6-6 मार्क्सचे प्रॉब्लेम विचारतील याच्यात. आणि हा चॅप्टर तुमचा निर्भर आहे मेकॅनिक्स जो सेकंड सेमिस्टर मध्ये तुम्ही शिकले होते इंजिनिअरिंग मेकॅनिक्स त्याचा हा मोठा भाऊ आहे. त्याच्यामध्ये आपण बीमचा अभ्यास केला होता इक्विलिब्रियम मध्ये. त्याच्यानंतर बीम बघितले होते त्यात रोलर सपोर्टेड हिंज बीम याच्यात पण आपण हेच बघू. आपण सर्व तेच आहे फक्त थोडासा ऍडव्हान्स आहे. याच्यामध्ये आपल्याला बीएमडी एसएफडी काढा लागते. एसएफडी बीएमडी सिंपल आहे. आता हे कसं सॉल्व्ह करायचे काय करायचे हे सर्व आपण याचा अभ्यासक्रम शिकू. पण त्याच्या आधी थोडंफार जे आता आपण मेकॅनिक्स मध्ये शिकलो होतो त्याची आज आपण थोडी रिवाइज करू. इक्विलिब्रियम मध्ये आपण शिकलो होतो. इक्विलिब्रियमचा मोठा भाऊ आहे. इक्विलिब्रियम मध्ये शिकलो होतो आपण बीम वगैरे हे ते. तर त्याच्यामधला टॉपिक आपण बघणार आहोत. हे सेकंड सेमिस्टरचा तर तो तर आहेच टॉपिक. त्याच्यात थोडासा ऍडव्हान्स आहे. खूप सोपी आहे. अत्यंत मजेशीर टॉपिक आहे. याच्यात ना कमी काही फॉर्म्युले आहेत ना काही ना काही ना डोक्याला टेन्शन काहीच नाही. जास्त काही फॉर्म्युले नाही आहेत. एकदम इझी आहे आणि इंटरेस्टिंग मजेशीर. तुम्हाला मजा येऊन जाईल या चॅप्टर मध्ये. पण जो पहिले 3-4 दिवस येते त्याला ऐकून समजणार अत्यंत बरोबर. आणि जो ऐकून समजा 1 दिवस येईल 2 दिवस अबसेंट राहील त्याला काही समजेल नाही. पण तुम्ही एकाने या चॅप्टरला रेग्युलर राहा. 28 मार्क्सचा हा चॅप्टर आहे. तुमची डायरेक्टली पासिंग काढून टाकेल. पासिंग. हॅलो सर गुड मॉर्निंग. हा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. तर आता हेडिंग टाका बीम. बीम पासून स्टार्ट करू आपण. हे बेसिक कन्सेप्ट आहे. सर्वात पहिले बेसिक पाहू नंतर मग आपण शेअर फोर्स कशाला शेअर फोर्स मग बेंडिंग मुवमेंट कशाला म्हणतात मग एसएफडी कशाला म्हणतात बीएमडी कशाला म्हणतात सर्व सांगतो मी तुम्हाला. त्याचं काही टेन्शन नका घेऊ. पण सर्वात पहिले तुम्हाला बीम माहित असणं गरजेचं आहे की बीम कशाला म्हणतात की व्हॉट इज द बीम. सांगितलं होतं मी तुम्हाला मेकॅनिक्स मध्ये की बीम कशाला म्हणतात. बीम म्हणजे की काय कोण सांगते मला सांगा. हॉरिझॉन्टल स्ट्रक्चर. इट इज द हॉरिझॉन्टल स्ट्रक्चर मेंबर विच इज द नॉर्मली सब्जेक्टेड टू ट्रान्सफर लोड. जे असं हॉरिझॉन्टल स्ट्रक्चर असते की जे लोडला काय करते ट्रान्सफर करते जो लोड काय करते उचलते त्याला बीम म्हणतात हॉरिझॉन्टल स्ट्रक्चर. हे हॉरिझॉन्टल स्ट्रक्चर आहे. हे काय करते लोडला काय करते उचलते म्हणजे याच्यावर लोड काय करते ट्रान्सफर होते याला बीम म्हणतात. याची डेफिनेशन लिहिजा. पूर्ण मी तुम्हाला थिअरी पण शिकवत असतो न्यूमेरिकल पण शिकवत असतो म्हणून मी तुम्हाला एकूण एक गोष्ट लिहून देणार आहे आणि ते तुम्हाला लिहावाच लागेल. इट इज ए हॉरिझॉन्टल स्ट्रक्चर. इट इज द हॉरिझॉन्टल स्ट्रक्चर मेंबर विच इज नॉर्मली सब्जेक्टेड which is normally subjected to transfer load is called as the beam.
बीम म्हणजे की हे असं हॉरिझॉन्टल स्ट्रक्चर आहे की याच्या लेकन काय होऊ राहिलं, लोड काय होऊ राहिलं, ट्रान्सफर होऊ राहिलं, त्याला बीम म्हणतात हॉरिझॉन्टल स्ट्रक्चर म्हणजे. लिहून घ्या हे डेफिनेशन की स्पॅन ऑफ बीम काय म्हणतात. बीम म्हणजे काय होतं, इट इज द हॉरिझॉन्टल स्ट्रक्चर मेंबर विच इज द नॉर्मली सब्जेक्टेड टू ट्रान्सफर लोड. नॉर्मली सब्जेक्टेड टू द ट्रान्सफर लोड, एका हॉरिझॉन्टल स्ट्रक्चर मध्ये काय करणे, लोड ट्रान्सफर करणे, त्याला बीम म्हणतात. मग तुम्ही म्हणता असं स्पॅन, हा स्पॅन शब्द आता की तुम्ही ऐकसान खूप वेळा याच्यावर की स्पॅन काय म्हणतात, स्पॅन ऑफ बीम. स्पॅन ऑफ बीम म्हणजे होते स्पॅन ऑफ बीम म्हणजे होते की बीम किती लांब आहे. आपले स्पॅन म्हणजे होते की दोन सपोर्ट मधला डिस्टन्स किंवा दोन फोर्स मधला डिस्टन्स असं म्हणू शकता, किंवा डिस्टन्स बिटवीन द टू सपोर्ट ऑफ द बीम असं म्हणू शकता. आता एक हा बीम आहे, हे बीम किती लंबीचा आहे, किती लांब आहे, याला स्पॅन म्हणतात. लेंथ, बीमची लेंथ किती किती लंबा आहे बघा बीम, म्हणजे याची डिफरेंशियल लिहिजा द डिस्टन्स. काही काही लोकांना एक मग असा स्पॅन नावाचा शब्द येते समजतच नाही की स्पॅन काय म्हणतात. स्पॅन म्हणजे होते लेंथ, बीम किती लंबा आहे, लेंथ येतं लक्षात, द डिस्टन्स बिटवीन टू सपोर्ट. द डिस्टन्स बिटवीन टू सपोर्ट ऑफ ए बीम इज कॉल्ड एज स्पॅन ऑफ ए बीम, इज कॉल्ड एज द स्पॅन ऑफ ए बीम. टाइप्स ऑफ बीम, टाइप्स ऑफ बीम, बीमचे म्हणजे किती किती प्रकार येऊ शकते, बीम काय टाइप्स ऑफ. पहिला आहे टाइप्स ऑफ बीम मध्ये, असे तर सात आठ प्रकार बघितले होते आपण मेकॅनिक्स मध्ये, पण एवढे याच्यात यूज नाही होत, जेवढे याच्यात यूज होतात ना तेवढेच होत ना. सिम्पली सपोर्ट, सिम्पली सपोर्ट येते, सिम्पली सपोर्टेड बीम. त्यानंतर बघितलं आता आपण ओव्हरहँग बीम, ओव्हरहँग बीम नंतर बघितलं आता आपण फिक्स बीम, कॅन्टिलिव्हर बीम, कॅन्टिलिव्हर कंटिन्युअस बीम. कंटिन्युअस बीम म्हणून कोणता राहिला आहे, एक आहे हिंज बीम आणि कोरोलर बीम, हे दोन राहिले. हा सर, हिंज बीम राहिला. एक लिहिला हिंज बीम,
सब्जेक्ट अने का रूलर, रूलर सपोर्टेड थी ना। रोलर सपोर्टेड, रोलर सपोर्टेड थी। सिंपली सपोर्टेड बीम, ओवरहैंग बीम, फिक्स बीम, कैंटिलीवर बीम, कंटिन्यूअस बीम, हिंज बीम, रोलर बीम। रोलर सपोर्टेड बीम, बस रोलर सपोर्टेड बीम। यस सर झालं। आता झालं लक्ष सर। द्या, सिंपली सपोर्टेड बीम कशाला म्हणतात, की सिंपली सपोर्टेड बीम कशाला म्हणतात, सिंपली सपोर्टेड बीम कशाला म्हणतात सर? मी म्हणणार की ज्याच्या एंडला दोन सपोर्ट असतात, एंडला सपोर्ट असते, ज्या बीमच्या एंडला दो सपोर्ट असते, म्हणजे हे असे, ज्या बीमच्या एंडिंगला काय राहतात, दोन काय राहतात, सपोर्ट राहतात, त्याले सिम्पली सपोर्टेड म्हणतात। त्याले काय म्हणतात, सिम्पली सपोर्टेड। वेन ए बीम इज रेस्ट ऑन टू सिंपल सपोर्ट ऍट आयदर एंड, म्हणजे जे बीम आहे का नाही, हे कशावर रेस्ट करत आहे, एंड च्या दोन सपोर्टवर काय करत आहे, रेस्ट करत आहे, त्याला सिम्पली सपोर्टेड बीम म्हणतात। म्हणजे बघा, वेन ए बीम रेस्ट ऑन टू सिंपल सपोर्ट, टू सिंपल सपोर्ट टू सिंपल सपोर्ट एट द आइदर एंड ऑफ ए बीम, देन इट इज कॉल्ड एज सिंपली सपोर्ट। देन इट इज कॉल्ड द सिंपली सपोर्टिंग बीम। म्हणजे बघा, हे जे बीम आहे, हे रेस्ट पुढे करून राहिली दोन सिंपल सपोर्टले, पण आयदर एंड म्हणजे ज्याच्या एंडला काय राहतात, दोन सपोर्ट राहतात, त्या बीमला सिम्पली सपोर्टेड बीम म्हणतात। हे पण एंडलेस राहील म्हणतात, राहणार नाही, त्याला सिम्पली सपोर्टेड होऊ शकत नाही। हे सिम्पली सपोर्टेड आहे का सांगा बरं, हे बीम सिम्पली सपोर्टेड आहे काय? इथे दोन हजार दोन हजार हे सिम्पली सपोर्टेड नाही, नाही सिम्पली सपोर्टेड ओवर म्हणजे एंड काय नाही। होते, की जे सपोर्ट की एंडला असतात, येत्या का लक्षात, एंडला असतात, त्याला काय म्हणतात, सिम्पली सपोर्टेड म्हणतात, येत्या का लक्षात? हो सर, यस। आता ओव्हरहँग बीम कायले म्हणतात, सेकंड बघू। आता ओव्हरहँग, ओव्हर हँग बीम, ज्या बीम मध्ये जो बीमचा काही भाग आहे त्याने काय असतो, ज्या सपोर्टच्या बाहेर असतो, म्हणजे एक्सटेंडेड असतो, हे असं बघा, हे असं हे बीम आहे, तर यातला काही भाग काय आहे, समोर आहे का नाही, हे केलेला आहे, एक्सटेंडेड आहे, समोर गेलेला आहे, याच्यात पण काय केलेला आहे, समोर, ते याला ओव्हरहँग म्हणतात, ओव्हरहँग, ओव्हरहँग झालं, काय झालं, ओव्हरहँग। म्हणजे ओव्हरहँग बीम म्हणजे होते, इफ द एंड पोर्शन ऑफ द बीम एक्सटेंडेड बियॉन्ड द सपोर्ट इज कॉल्ड द ओव्हरहँगिंग बीम।
इफ द एंड पोर्शन इफ दोनों का कानून इफ एंड लिया पकड़ हर के द कानून लगा इफ एंड पोर्शन ऑफ द बीन of the beam extend beyond the support is called overhanging beam. ओवर हैंगिंग बीम। हेलो सर, हाँ बोला। रिकॉर्डिंग सेंड कर दो सर, कॉलेज से सर ने लेक्चर रखना। आज तीसरा है फिक्स बीम। फिक्स बीम का चले मतलब फिक्स बीम। माइक बंद करा। फिक्स बीम मजे क्या होते जी बीम ला दोन्ही इकडून दोन्ही इकडून काय असते ते फिक्स असते अशी हे बीम आहे ना दोन्ही साईडला काय असते फिक्स असते हे आहे फिक्स बीम दोन्ही साईडले फिक्स ए बीम ए बीम हूज द बोथ एंड Both ends are rigidly fixed. are rigidly fixed. Is called fixed beam. It's called fixed beam. Is called fixed. कि जे बीम दोन्ही साइडले काय राहते फिक्स राहते फिक्स बीम आणि हे आहे याचे स्पॅन लेंथ लेंथ ऑफ बीम आता चौथा बीम आहे कॅन्टिलिव्हर कॅन्टिलिव्हर पण सोपीच आहे कॅन्टिलिव्हर बीम काय म्हणतात कि ज्याचा एक ज्या बीम चा एक पार्ट हा फिक्स असतो कॅन्टिलिव्हर कॅन्टिलिव्हर बीम आता कॅन्टिलिव्हर बीम काय म्हणतात माहित आहे का ज्या बीमचा एक भाग हा फिक्स राहतो आणि एक खाली राहतो असा फिक्स याला कॅन्टिलिव्हर बीम म्हणतात हे झाली लेंथ ए बीम फिक्स ऍट वन एंड अँड फ्री ऍट अदर एंड इज कॉल्ड कॅन्टिलिव्हर इज कॉल्ड कॅन्टिलिव्हर बीम कॅन्टिलिव्हर बीम कशाला म्हणतात की ज्याचं ज्या बीमचा एक एंड काय राहते फिक्स राहते त्याला काय कोणता बीम म्हणतात कॅन्टिलिव्हर बीम म्हणतात कंटिन्युअस बीम कशाला म्हणतात नेक्स्ट पाहिली होते आपण कंटिन्युअस
कंटिन्यूअस। कंटिन्यूअस बीम कशाला म्हणतात? सिंपल आहे, ज्या बीम मध्ये दोन पेक्षा जास्त सपोर्ट येतात, ज्या बीम मध्ये दोन पेक्षा जास्त सपोर्टेड येतात त्या बीमले कोणती बीम म्हणतात? कंटिन्युअस बीम म्हणतात। हे पण म्हणू शकता, तुम्ही रोलर पण घेऊ शकता। ज्या बीम मध्ये दोन पेक्षा जास्त सपोर्टेड येतात, ए बीम इज सपोर्टेड ऑन मोर देन टू सपोर्ट, ए बीम विच सपोर्टेड विच सपोर्टेड ऑन मोर देन टू सपोर्ट, मोर देन टू सपोर्ट इज कॉल्ड कंटिन्यूअस बीम। इज कॉल्ड कंटिन्यूअस बीम। आता सहावी बघा, हे इथे हिंज बीम काय म्हणतात? काहीच नाही, ही अशी बीम असते की ज्याच्या एंडले काय राहते, एक हिंज बीम राहते, हिंज राहतो। या बीमला एंडला एक हिंज सपोर्ट राहतो। आपल्या जे दारातल्या जे बिछा बिछा गेल्या असतात तो एक हिंज बीम आहे। तो का असा असतो? ट्रान्समिबल असतो, तो मूव होतो। ए बीम इन विच A beam in which the end of a beam is hinged. Is hinged to the support. To the support. is called as hinge beam. A beam in which the end of a beam, याच्या एंडला काय राहतो? हिंज राहते, त्याला हिंज बीम म्हणतात। आता लिया लास्ट, रोलर सपोर्ट, रोलर बीम, रोलर सपोर्टेड बीम, रोलर supported beam. Roller supported beam. Other roller supported beam happens to a beam in which end of the beam is supported on roller. Jacha end le kaya raha hai, toh roller support raha toh. A beam hai. Yale roller support karta hai. Yale roller support karta hai. Yeah, a beam A beam in which the end of the beam is supported on roller. Is called as roller supported beam.
रोलर सपोर्टिंग ग्रुप, उर्वरित टॉपिक आता आपण उद्या घेऊ.